सुरवातीक कोरोनाचे गांभीर्य ओळखूक पावलेना ही गजाल मान्य, ते खातीर गोंयकारांची माफी मागता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत प्रुडंटा कडेन खासा मुलाखतींत उलयलो. मात बाकीच्या राज्यां परस कोरोना गोंयांत बरेपैकी नियंत्रणांत आसा, ताचे श्रेय सगळ्यांक वता. गोंयांत लॉकडाऊन वाढोवपाचो काय कशें कितें ते 13 एप्रिलाक थारतले, ताका सगळ्यांनी साथ दिवची म्हूण मुख्यमंत्र्याचो उलो. खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांचे सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात मेळ्ळे. काही जणांक आमकां शिस्त लावची पडली, काही जणांक शिस्तीन म्हणजे सगळे गजाली केल्यो, बट थोडेशे गोंयकार जे आसा आम्ही म्हणतात सदांच म्हणजे शिस्तीन वागता, पण खंय तरी केन्ना नुसतें दिसले आमे दिसले थोड्या जणांक मातसो आम्ही भान उरना. बट त्याचं अजूनही बी शिस्त हजाय फुडें पालन करपाची गरज आसा, कारण हे इतक्यात सोपवंक ना. जरी 14 तारखेक आम्ही म्हणतात नॅशनल लॉकडाऊन सोपतलो, पण हे खूप पुढे वचपाचे असा, त्या खातीर आमकां शिस्त खूप महत्वाची असा. आम्ही सजेशन्स घेऊन खातीर मागयल्या, त्याचे किती सजेशन देतात ही सगळी हांव पळयता. त्याच्या उपरांत ही सजेशन आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटाक धाडून दितले, आणि 13 तारखे पर्यंत निर्णय घेतले की 14 तारखे उपरांत गोय राज्यात कशा पद्धतीचा लॉकडाऊन असतो, कशा पद्धतीत आम्ही सोशल डिस्टन्सिंग सांभाळचे, हाच्या खातीर निर्णय जे असा हे घेतले. हांवें जेन्ना 22 तारखे जो जनता कर्फ्यू म्हणजे त्याच्या पयली जेन्ना शुक्रार दिसाचो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मोदीजीच्या बरोबर झाले आणि पर्सनली माननीय पंतप्रधान माझ्याकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाल्या उपरांत पर्सनली उलयले, ताज्या उपरांत खरोखर सांगता म्हाका सिव्हिरिटी जी असा ही जाणवली. हांव म्हणटा माझीही थोडीशी चूक असा, हांव मान्य करता की काही बाबतीत आम्ही खूप पयली सिरियसनेस जावपाक जाय आसले, त्या कारणान कदाचित झाले ना. त्या खातीर हांव लोकांची दिलगिरी व्यक्त करता, हांव माफी मागता गोंयकारांची त्याच्या खातीर. आणि त्यांच्यानी जेव्हा म्हटलंय की जेव्हा माका माननीय मोदीजी पर्सनली वैयक्तिक माझ्याकडे उलयल्या उपरांत काही डिसिजन जी घेऊन हार्ड डिसिजन जे असं स्टेटीच्या बाबतीत आम्ही घेतले, त्याच्या खातीर टीकाय झाली. आम्ही सगळीकडे म्हणजे ज्या पद्धतीन 100% कर्फ्यू जो आम्ही लायलो त्याच्या निमित्तान लोक अवेअर झाले, हा लोकांचा आभार. नो डाऊट आमच्या ऍडमिनिस्ट्रेशनातले सगळे लोक आम्ही जसे म्हटलं की मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी काम केले. हेल्थ डिपार्टमेंटाचे आम्ही अभिनंदन करपाक जाय, सगळे हेल्थ डिपार्टमेंटातले डॉक्टर्स असताना जो क्लास फोर स्टाफ जो स्वीपिंग करता त्याच्या पासून आम्ही सगळ्यांचे आभारी असपाक जाय. पोलीस डिपार्टमेंट विशेष करून जे मोठ्या प्रमाणात त्यांच्यानी 100% कर्फ्यू लावपा खातीर सहकार्य केले. काय राज्यांची मागणी आशिल्ल्यान केंद्र सरकार लॉकडाऊनचा काळ वाढवू शकता म्हणून चिन्ना व्हिडिओ कॉन्फरन्स विथ एंटायर कंट्री, बट टेक अ कॉन्शियस डिसिजन बिकॉज वी हॅव नो अदर वेपन इन इंडिया टू कंटेन दिस डिसीज दिस ड्रेडफुल व्हायरस. अवर ओनली वेपन कुड बी एक्सटेंडिंग द लॉकडाऊन. एक्झॅक्टली देर इज नो वेपन. टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज, टू द बेस्ट ऑफ माय एक्सपीरियन्स, आय थिंक हमारे पास कोई चारा नहीं है, लॉकडाऊन को कंटिन्यू करना चाहिए. सब राज्यों को सोचना पड़ेगा केंद्र सरकार की जो गाइडलाइन होगी. आज भी हम केंद्र सरकार की गाइडलाइन चाहे वो हेल्थ मिनिस्ट्री की हो, होम मिनिस्ट्री की हो या सरकार की हो, उसको हम फॉलो कर रहे हैं. पर साथ में हम लोग अपने सुझाव भी देते हैं, साथ में हम चाहेंगे कि राज्य सरकारें जैसे पहले हमने सबसे पहले हम लोगों ने लॉकआउट किया था देश के अंदर, उसी रूप में हम अपना फैसला खुद करें जिससे कि हमारी स्थिति क्या है उसमें लोगों को तकलीफ भी नहीं हो. और काम धंधे बंद पड़े, इंडस्ट्री बंद पड़ी है, सरकार की रेवेन्यू का लॉस सही है, तो लोग मजदूर कहाँ जाएंगे, उनकी मजदूरी का क्या होगा, लोग भूखे कैसे सोएंगे. तो तमाम बहुत बड़ी चुनौती हमारे सामने है, पर हमने उसका मुकाबला अच्छे ढंग से किया है. हम चाहेंगे कि उसके बाद में जो स्थिति बने उसको इस रूप में खोला जाए जिससे लोगों को तकलीफ भी नहीं हो और बार बार लगाना भी नहीं पड़े, ये हमारी सोच है. फैसला करेंगे, जनता की जिंदगी ज्यादा जरूरी है. लॉकडाउन सह लेंगे, अर्थव्यवस्था बाद में भी खड़ी कर लेंगे, लेकिन लोगों की जिंदगी चली गई तो वापस कैसे लाएंगे. अभी जो परिस्थिति मैं भोपाल में देख रहा हूं, इंदौर में देख रहा हूं, उसमें हमें सावधानी बहुत रखने की जरूरत है. और इसलिए अगर जरूरत पड़ी तो इसको आगे भी बढ़ाएंगे. जनता की जिंदगी हमारे लिए सबसे ज्यादा महत्वपूर्ण है, परिस्थितियां देख के फैसला करेंगे. मजगती गोयच्या पर्यटन क्षेत्राक उर्बा दिवंक पॉवर ट्रान्समिशन लाईन आणि हायवेच्या कामाक मान्यताय दिल्या म्हणून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरान ट्विट केला. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट.